आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोचले ते जीवेचे हे पुरवावे चुकता चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. रामदेव स्ट्रॉंगिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कान्हेरे तुमचं स्वागत करतो. आपण जेव्हा पाहुण्यांना आपल्या घरी इन्व्हाइट करतो पार्टीसाठी किंवा कुठल्या समारंभासाठी तर त्यांच्यासाठी जो मेन्यू आपण डिसाईड करतो याच्यामध्ये मल्टाय क्युझिन ऑप्शन्स ठेवण्याकडे आपला कल जास्त असतो. कारण कोणाला काय आवडेल हे आपल्याला माहीत नसतं. कोणाला इटालियन पास्ताज आवडतात तर कोणाला जपनीज आवडतं कोणाला चायनीज आवडतं. काही जणांना मात्र आपलं देसी फूड आवडतं. त्यामुळे आजचा फ्रायडेचा एपिसोड जो आहे तो भारतीय क्युझिनसाठी मी डेडिकेट केलेला आहे. आणि आज इंडियन क्युझिनमधल्या दोन फॅन्टॅस्टिक रेसिपीज करायला आपल्याला किचनकडे गेलं पाहिजे. सो लेट्स गो टू किचन. आता कसं आहे इंडस्ट्रीमध्ये शेफ म्हणून काम करताना माझे नातेवाईक मला विचारायचे की काय रे तुम्ही एवढं लॉंग आवर्समध्ये काम करता जेव्हा बाकीचे लोक सेलिब्रेशन करतायत तेव्हा तुम्ही किचनमध्ये त्यांच्यासाठी जेवण बनवत असता. पण खरं सांगतो तुम्हाला हे आपल्या हाताचं जेवण बनवून जेव्हा जे खातायत त्यांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाच्या एक्सप्रेशन्स बघण्याची जी आम्हाला जी सवय लागली आहे आणि इट्स अन ॲडिक्शन लेट मी टेल यू इट्स ॲब्सल्यूट ॲडिक्शन की आपण केलेला पदार्थ दुसऱ्याला किती आवडतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आहेत तर ते बघण्यासाठी आम्ही लिटरली आतूर असतो. त्यामुळे त्या एकंदर प्रोसेसमध्ये आम्हाला खरंच दमायला होत नाही. वेल विल कम बॅक टू द रेसिपी. आजची पहिली रेसिपी जी आहे तर त्याचं नाव आहे दिवाणी मुर्ग. तर दिवाणी मुर्ग ही रेसिपी जी आहे ती फारच रिच रेसिपी आहे आणि त्या रिच रेसिपीसाठी लागणारं साहित्य जे आहे ते बघून घेऊ. तिथं बोनलेस चिकन ब्रेस्ट घेतलंय मी. बारीक चॉप केलेला कांदा, कांद्याची प्युरे, चीजच्या क्यूब्स, पालक जस्ट भरडून घेतलाय मिक्सरमधनं, टोमॅटोची प्युरे, पनीरचे बारीक डायसेस, लाल तिखट, गरम मसाला, जिरा पावडर, धने पावडर, हिंग, जस्ट भरडलेली मिरची, लसूण पेस्ट, जस्ट भरडलेलं आलं, जिरं, हळद आणि मीठ. मोगलाई प्रेपरेशन आहे आणि बऱ्यापैकी रिच आहे कारण याच्यामध्ये चीजसुद्धा आहे, याच्यामध्ये पनीरसुद्धा आहे आणि चिकनसुद्धा आहे. तरी रिच रेसिपी कशी करायची बघू. या पॅनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार आहे, तेल हीटअप करून घेतो मी, साधारणतः 2.5 टेबलस्पून. आणि जोपर्यंत तेल तापतंय तोपर्यंत हे जे चिकन ब्रेस्ट घेतलेत मी तर त्याचे चौकोनी तुकडे करून घेतो. वेल आपलं तेल तापलंय, सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये जिरं, हिंग खमंग बनवण्यासाठी आणि थोडीशी हळद. ही अशी फोडणी करून घेऊन त्यावर आपण आलं लसूण आणि मिरची जी आहे तर ते आपण आता सॉते करून घेऊ. मिरची, लसूण आणि थोडंसं आलं. लवली मस्त तडका आलाय. आता तडक्यावर आपला बारीक चॉप केलेला कांदा जो आहे तो आपण छान परतून घेऊयात. लवली कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार ती टोमॅटो प्युरे आणि त्यामध्ये आता आपण सगळे आपले पावडर मसाले घालणार आहोत. गरम मसाला, जिरे पूड आणि भरपूर धने पूड. लवली आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत ही कांद्याची प्युरे आणि आता याच्यामध्ये लाल तिखट घालून त्याच्यामध्ये आपण पाणी घालून त्याला थोडंसं सिमर करून घेऊ.
जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही याच्यात तिखट घालू शकता. कसं आहे, तिखटाचे दोन प्रकार असतात. एक जे तिखट असतं त्याचा रंग कमी असतो पण तिखटपणा मात्र प्रचंड असतो. एक जे तिखट असतं त्याच्यामध्ये रंग जास्त असतो आणि तिखटपणा कमी असतो. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. आता पाणी घातल्यानंतर हे जे चिकनचे तुकडे जे आहेत तर ते याच्यामध्ये मी सोडून ठेवणार आहे. द रिझन वाय, जसं जसं पाणी सिमर होईल तसं असं हे चिकनचे तुकडे सगळ्या मसाल्यांसकट मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतील आणि सगळे फ्लेवर्स आतपर्यंत जातील. त्यामध्ये सॉल्ट, मीठ. आता मीठ टाकल्यानंतर आता हे ग्रेव्ही जी आहे आणि चिकन हे दोन्ही एकत्र आपण सिमर करत ठेवूयात. याच्यावर झाकण ठेवू आणि हे साधारणतः 7 ते 8 मिनटं आपण शिजवून घेऊयात, सिमर करून घेऊयात. इन द मीन टाईम तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या आणि पटकन परत या. रामदेव स्ट्रॉंगिंग प्रस्तुत आम्ही सारे खवे. आफ्टर अ शॉर्ट ब्रेक तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेकच्या पूर्वी आपण हे जे चिकन जे आहे तर त्याच्या ग्रेव्हीमध्ये आपण सिमर करायला ठेवलेलं होतं. आता ऑलमोस्ट चिकन शिजलं असेल, आता पुढची प्रोसेस करू. आता या ग्रेव्हीला दिवाणी टच कसा द्यायचा ते आपण बघूयात. या स्टेजला तुम्ही बघताय की ग्रेव्ही जी आहे ती अशी चांगली कंबाईन झाली आहे आणि चिकननी मॅक्झिमम सगळे फ्लेवर्स जे आहेत ते ॲब्सॉर्ब केलेले आहेत. या स्टेजला त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हा पालक. याच्यामध्ये आता घालणार आहोत आपण पनीर, पनीरचे डायसेस. आता चीज घातल्यामुळे त्या ग्रेव्हीच्या हीटनी असं इन्स्टंटली असं मेल्ट होईल आणि या ग्रेव्हीला एक असा एक चीजी फ्लेवर देईल आणि तो जो फ्लेवर जो आहे तर त्यामुळेच हे जे प्रिपरेशन जे आहे ते खरंच दिवाणी आहे. ॲब्सल्युटली फॅबुलस प्रिपरेशन. आणि ज्यामध्ये तुम्ही सर्व करणार आहात तर त्यामध्ये काढून घ्यायचं. लाफले दिवाणी मुर्ग इज रेडी. याचा पटकन रिकॅप बघून घ्या. दिवाणी मुर्ग बनवण्यासाठी लागणारं साहित्य बोनलेस चिकन, कांदा, कांद्याचा प्युरे, चीज, पालक पेस्ट, टोमॅटो प्युरे, पनीर, तिखट, गरम मसाला, जिरं पूड, धणे पूड, हिंग, मिरपूड, लसूण, आलं, जिरं, हळद आणि मीठ. कृती, बोनलेस चिकनचे तुकडे करून घ्यावेत. पॅनमध्ये 1/2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग, हळद, आलं, लसूण आणि मिरची परतून घ्यावी. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो प्युरे, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड, कांद्याचा प्युरे, तिखट आणि पाणी घालून मिश्रण परतून शिजवून घ्यावं. त्यामध्ये चवीनुसार मीठ, चिकनचे तुकडे, पालक पेस्ट आणि पनीर घालून चिकन शिजेपर्यंत वाफ द्यावी. दिवाणी मुर्गच्या एक मस्त खुमासदार रेसिपी नंतर त्याच्यावर खायला काहीतरी पाहिजे की नाही, मग आपण एक फॅन्टॅस्टिक राईसचा प्रकार बघणार आहोत. रेसिपीचं नाव आहे दम पुख्त बासमती चावल. तर त्याच्यासाठी आपण एक बासमती चावल इकडे घेतला आहे. कांदा आपण डीप फ्राय करून घेतला आहे. भरपूर पुदिना, दही, कोथिंबीर आणि सगळा खडा गरम मसाला म्हणजे तमालपत्र, दालचिनी, लवंग, अजून काळे मिरे, स्टारफूल. इथं घेतलं आहे आपण गाईचं तूप, धने, कढीपत्ता, स्टारफूल, थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि मीठ. सगळ्यात पहिल्यांदा हा जो आपण अजून पॉट घेतला आहे मातीचा पॉट, तर त्याच्यामध्ये आपण गाईचं तूप घालून घेऊयात. आता दम के बासमती चावल ही खुमासदार रेसिपी जी आहे तर ती युजली मोगलाई ग्रेव्हीज, मोगलाई फूड बरोबर चांगली लागते. तर त्या तुपामध्ये आपण सगळे गरम मसाले आपण चांगले रोस्ट करून घेणार आहोत. तमालपत्र, थोडीशी दालचिनी, बडी इलायची, लवंग आणि काळी मिरी, त्याच्यावर थोडस स्टारफूल.
तर शुद्ध गाईचं तूप आणि त्यात हे मसाले जे आहेत ते मस्तपैकी रोस्ट करून घेणार आहोत आपण. त्यामुळे आपल्या भाताची लज्जत जी आहे ती फारच वाढणार आहे. एकंदर मुघलाई फूड जे आहे ते फारच ॲरोमॅटिक फूड आहे. लोकांचा गैरसमज असतो की मुघलाई ग्रेव्हीज तिखट असतात किंवा काही रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा बऱ्याचशा मुघलाई ग्रेव्हीज त्यात तिखट मिळतात. पण ॲक्च्युली मुघलाई कुझिन इज नॉट स्पायसी, इट्स मोर अबाउट फ्लेवर्स अँड ॲरोमाज. थोडासा कढीपत्ता आणि हे सगळं आपण आता छान परतून घेऊयात. आता मसाला मस्त परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बासमती राईस, आता जो राईस जो आहे तो मी साधारणतः 80% कुक करून घेतलाय. बासमती राईसला फक्त टॉस करताना यू हॅव टू बी केअरफुल, कारण त्या शीताची जी लांबी आहे तर ती ब्रेक झाल्यामुळे कमी नाही झाली पाहिजे. तर त्यामुळे हलक्या हाताने जस्ट त्या स्पायसेसमध्ये आपण त्याला रोल करणार आहोत. भात शिजवताना मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, पण याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स घातल्यानंतर याला थोडंसं मीठ घालायला लागेल. सो सॉल्ट, आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हा पुदिना. पुदिना चॉप वगैरे नाही करायचा, अख्खीची अख्खी पानं पुदिन्याची, थोडीशी कोथिंबीर, डीप फ्राय केलेला कांदा. आता हे सगळं आपण जस्ट असं सेट करून घेऊ. मिक्स नाही करायचं इतक्यात, कारण त्याला आता आपण लावणार आहोत दम, म्हणजे त्याला मंद आचेवर त्याच्या वाफेवर सगळे जे फ्लेवर्स जे आहेत ते आपण त्याचे इंटॅक्ट ठेवून त्याला आपण त्याला दम फुक्त पद्धतीने 100% शिजवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक मॅजिक इन्ग्रेडियंट, ते म्हणजे दही. दही असं चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे त्या लम्स जे आहेत तर ते जातील. लवली ड्रायफ्रुट्स, आणि जर राईसमध्ये केशर आवडत असेल, वेल आपण रोजच्या बेसिसवर केशर तर खात नाही, पण तुम्हाला केशर स्पेशल ऑकेजनसाठी वापरायचं असेल तर थोडंसं केशर दुधात मिक्स करून सो वरती घातलं तरी चालेल. आणि जस्ट ते मातीचं भांड्याचं कवर जे आहे ते लावायचं आणि याला मंद आचेवर साधारणतः 15 मिनटं त्याला आपण दम देणार आहोत. याचं साहित्य आणि कृती तोपर्यंत तुम्ही पटकन देऊन घ्या. दम पोक राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेल्या बासमती तांदळाचा भात, तळलेला कांदा, कढीपत्ता, तूप, कोथिंबीर, दही, काळी मिरी, धणे, चक्रीफूल, तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची, पुदिना, ड्रायफ्रुट्स आणि मीठ. कृती: प्रथम पॅनमध्ये साजूक तूप गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंग, काळी मिरी आणि चक्रीफूल हा खडा गरम मसाला भाजून घ्यावा. त्यामध्ये कढीपत्ता परतून घ्यावा. या मिश्रणात वाफवलेला भात, मीठ, पुदिन्याची पानं, कोथिंबीर आणि तळलेला कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये दही घालून एक वाफ द्यावी. सर्व्ह करताना वरून ड्रायफ्रुट्स घालून दम पोक राईस सर्व्ह करावा. दम पोक स्टाईल दम के चावल आणि दिवानी मुर्ग हे दोन्ही प्रिपरेशन्स तयार आहेत. त्याच्यावर थोडासा एक रायता असेल तर सोने पे सुहागा हो जाएगा. तर त्यामुळे तो रायता करण्यासाठी मी साहित्य घेऊन येतो. इन द मीन टाइम तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या अँड कम बॅक सून. रामदेव स्ट्रॉंगिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मध्ये आफ्टर शॉर्ट ब्रेक तुमच्या सगळ्यांचं स्वागत. वेल, ब्रेकच्या आधी आपण दोन प्रिपरेशन्स केली आणि आता रायता करायचं आहे. तर रायतासाठी लागणारं साहित्य जे आहे ते पटकन बघून घेऊ. इथं मी उकडलेला बटाटा घेतला आहे, तसे चौकोनी तुकडे करून घेतले, दही, लाल मिरची, कढीपत्ता, गोडीसाठी साखर, तडक्यासाठी जिरं, चाट मसाला आंबट गोडपणासाठी आणि मीठ. आता जास्त याची प्रोसेस नाही आहे, इट्स अ व्हेरी व्हेरी इझी रायता. काय करणार आहोत की आपण हे जे दही आहे तर ते आपण या बोलमध्ये मिक्स करून घेऊ. तर
त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून त्याला हलकीशी थिनर कन्सिस्टन्सी देऊ. दॅट्स इट. चवीपुरतं मीठ, गोळीसाठी साखर आणि असं असं मिक्स करून घेऊयात आपण. हा चांगला फेटून घेतल्यानंतर हे दही जे आहे तर ते असं सॅटिन स्मूथ होतं आणि क्रीमियर दिसतं. याच्यामध्ये आता आपण हे उकडले बटाटे जे आहे तर ते आपण मिक्स करणार आहोत. लवली. तडक्यासाठी या पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा जिरं, तिखटपणासाठी थोडीशी लाल मिरची, आणि जिऱ्याचा आवाज आला की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता. वेल, आता या तडक्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साजूक तूप सो वापरू शकता. खमंगपणा जो आहे तो जास्त चांगला येतो. पण आपल्या आधीच्या दोन्ही रेसिपीज ज्या आहेत तर त्या क्वाईट फॅटनिंग आहेत. त्याच्यामध्ये तुपाचा, पनीरचा वगैरे बऱ्यापैकी आपण वापर केला आहे. त्यामुळे इथं मी जस्ट एक सिम्पल व्हेजिटेबल क्लॅरिफाईड ऑइल घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता भरपूर कढीपत्ता. तडका होत असताना आय वुड सजेस्ट चिमूटभर साखर टाकली तर तडक्याचे फ्लेवर्स जे आहेत ते अजून जास्त एन्हान्स होतात. आणि हा तडका आहे तर तो आता आपण या दही बटाट्यावर पोर करणार आहोत. लवली. जस्ट मिक्स इट. आणि चटपटीतपणासाठी याच्यामध्ये आपण घालणार आहोत हा चाट मसाला. वाव, फॅब्युलस. लेट्स जस्ट टेस्ट इट. जस्ट अमेझिंग. मी आता माझ्या जेवणाची तयारी करतो, तुम्ही असं पटकन रिकॅप बघून घ्या. बटाट्याचं रायतं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, दही, लाल मिरची, कढीपत्ता, साखर, जिरं, चाट मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये दही घेऊन ते फेटून घ्यावं. त्यामध्ये पाणी आणि साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालावं. तेलामध्ये जिरं, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून ही फोडणी रायत्यात एकजीव करून घ्यावी. आपल्या इंडियन कुझिन बद्दल मात्र एक गोष्ट प्रामुख्याने आढळते, ती म्हणजे आता तडका जो असतो. तर प्रत्येक गोष्टीमध्ये तडक्याला खूप महत्त्व आहे. आजच्या तिन्ही प्रिपरेशन्स तुम्ही उदाहरण घ्या. राईस करताना आपण तडका दिला तो वेगळा होता, दिवाणी मुर्गचा तडका वेगळा होता, आणि इव्हन आपण रायता केला त्यालासुद्धा एक इंटरेस्टिंग केरला स्टाईलचा रायता तडका दिलेला होता. वेल, पाश्चात्य संस्कृतीमध्ये जेव्हा कुझिन्स जे आहेत पाश्चात्य कुझिन्स, तर त्याच्यामध्ये पदार्थ करताना, स्टॉक्स किंवा सूप्स करताना पाणी किंवा जे काही लिक्विड आहे ते सिमर करतात आणि मग त्याच्यामध्ये फ्लेवर्स ॲड केले जातात. वेअर ॲज आपल्या कुझिनमध्ये आधी तेल किंवा जी काही फॅट तुम्ही वापरताय तर ती घेऊन त्याच्यामध्ये आधी तडका केला जातो. आता त्या तडक्यामध्ये स्व गंमत आहे बघा, तडक्यामध्ये कुठलंही इन्ग्रेडियंट तुम्ही कधी टाकताय त्याच्यावर त्या होल प्रिपरेशनचा स्वाद अवलंबून असतो. साध्या भेंडीच्या भाजीचं तुम्ही एक्झाम्पल घ्या, त्याचा जो काही स्वाद आहे तो सगळा त्या चिमूटभर हिंगचं आपण जे घालतो तडक्यामध्ये तर त्याच्यावर अवलंबून आहे. हिंग न घालता तुम्ही भेंडीची भाजी तुम्ही करा किंवा बटाट्याची जस्ट काचऱ्या करा, त्याला जो स्वाद पाहिजे तो फक्त हिंगामुळे येतो. खमंगपणा जो आहे तो इट्स फॅन्टॅस्टिक. म्हणजे कसं आहे की जेवढं आपण खोलात जाऊ या स्पायसेसबद्दल आणि अरोमाजबद्दल तर तेवढं आपलं कुझिन जे आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला जास्तीत जास्त अभिमान वाटायला लागेल. कारण अख्ख्या जगामध्ये एवढे फ्लेवर्स आणि एवढे अरोमाज, अगदी दर 100 किलोमीटरला चव बदलणारी जी काही खाद्यसंस्कृती असण्याचा जो काही प्रकार आहे तर जगामध्ये कुठेही नाही आहे. इट हॅपन्स ओनली इन इंडिया अँड वी ऑल आर प्राऊड ऑफ दॅट. आता आज जे काही आपण तीन प्रिपरेशन्स केली, वी हॅव डेडिकेटेड दिस फ्रायडे फॉर इंडियन कुझिन. आय हॅव मेड माय लंच, आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम हंग्री टू. आता कसं आहे की ह्या ज्या रेसिपीज मी तुम्हाला शिकवतो आहे तर त्याबद्दल मला सुद्धा काहीतरी तुमच्याकडनं पाहिजे.
आणि ते म्हणजे तुमच्या ऑफकोर्स प्रतिक्रिया आणि तुमच्या काही इनोव्हेटिव्ह रेसिपीज. जसं मी तुम्हाला माझी सिक्रेट्स मी तुम्हाला डिस्क्लोज करतोय, तशी तुमची काही सिक्रेट्स असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. वेल, आता माझी खायची वेळ झालेली आहे. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला दाखवत दाखवत खाणार आहे. सो स्टे ट्यून विथ अस, आय विल सी यू नेक्स्ट वीक. टिल देन मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी पिचल्या ह्या तुमसाठी. काय डिशेस कोणत्या? एक ऑनियन चकली म्हणून. काय ऑनियन चकली? ऑनियन चकली दुसरी डिश कोणती? दुसरी केळ्याचा मुलगा आहे. अरे काय आहे, तुम्ही नवीन नवीन सांगत आहात, मी खरंच अशी नावं ऐकली नाही. आणि तिसरी डिश आहे व्हेजिटेबल सूप, बट देर इज अ कॅच, इट्स अ फील्ड व्हेजिटेबल सूप.